विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेप्रिसिएशन या टॉपिक मधील प्रॉब्लेम नंबर 5, अनसॉल्व प्रॉब्लेम जो आहे त्यामधील प्रॉब्लेम नंबर 5 बघणार आहोत, स्ट्रेट लाईन मेथड. तर बघूया या हा प्रश्न. बघा, समीर अँड कंपनी मुंबई परचेस मशीन वर्थ ₹2 लॅक्स ऑन 1st एप्रिल 2016 टू बँक अकाउंट किती लाख रुपयाला 2 लॅक्स रुपीजला परचेस केलंय, बरोबर. 2 लॅक्स रुपीजला परचेस केलंय, ओके. त्यानंतर पहिल्या वर्षी आपण डेप्रिसिएशन चार्ज करणार, कारण जर तुम्ही क्वेश्चन मध्ये बघितलं इथं पहिल्या वर्षी जे आहे 16-17 म्हणजे 16-17 जे आहे त्यामध्ये कुठलीही परत मशीन खरेदी केलेली नाही किंवा विकलेली नाहीये, म्हणून या वर्षी फक्त आपण या 2 लाखाच्या असेट वरती 10% दराने डेप्रिसिएशन चार्ज करणार आहे. बघा, ओके, प्रत्येक वर्षी 31 मार्चला इयर एंड आहे, ओके. चला मग 31 मार्च 2017 बाय डेप्रिसिएशन अकाउंट, ओके, बाय डेप्रिसिएशन अकाउंट 2 लाखाचे 10% 20,000, ओके. आणि आपल्याला मुलांना डेप्रिसिएशन अकाउंट सुद्धा विचारलेले आहे. डेप्रिसिएशन अकाउंट इथं मी मशिनरी अकाउंटला थोडी कमी जागा सोडलेली आहे, कारण इथं तुम्हाला लक्षात यावं की आपल्याला डेप्रिसिएशन अकाउंटला सुद्धा कशा पद्धतीने एंट्रीज कराव्या लागतात ते लक्षात यावं, म्हणून मी काय केलेलं आहे इथं थोडी कमी जागा सोडलेली, मला वाढवता येईल. तुम्ही अर्ध्या पेज पेक्षा जास्त जागा सोडायला पाहिजे, ठीक आहे. तर इथं मी डेप्रिसिएशन अकाउंटला एंट्री करतो 2017 31 मार्च. डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला 2 मशिनरी अमाउंट 2 लाखावर 10% 20,000, ओके. 2 लाखावर 10% 20,000, ओके. नंतर हे जे डेप्रिसिएशन आहे ट्रान्सफर करायचं त्याच दिवशी ऑन द सेम डेट 31 मार्च 2017 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं असतं अमाऊंट 20,000. ओके, अमाऊंट आहे 20,000. पुढे हे अकाउंट क्लोज करून घेऊ आपण. डेबिटची टोटल जास्त होती 2 लाख, टाकली क्रेडिटला, त्यातून क्रेडिट 20,000 मायनस केले, उरला तो बॅलन्स, बाय बॅलन्स कॅरी डाऊन, ओके. आता हा बॅलन्स इकडे ब्रॉड डाऊन करायचा 2017 1 एप्रिल इकडे ब्रॉड डाऊन करायचा 1 एप्रिलला, ओके. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,80,000, ओके. आता दुसरं वर्ष सुरू झालंय. बघा, दुसऱ्या वर्षामध्ये काय सांगितलंय, ऑन 1st जुलै 2017 कंपनी परचेस ऍडिशनल मशिनरी फॉर ₹40,000. ऑन 1st जुलै, ओके, 1st जुलै म्हणजे 7वा महिना, ओके. 1st जुलैला काय केलंय, एक मशिनरी परचेस केलेली आहे टू बँक अकाउंट, अमाऊंट आहे 40,000, ओके. आणि हे वर्ष कधी संपतंय, 2018ला संपतंय. 2018 पर्यंत काही नाहीये, बघा, ओके, काही नाहीये. त्यामुळं 2018 31 मार्च बाय डेप्रिसिएशन अकाउंट. आपल्याकडे 2 असेट आहे बघा मुलांना. बघा, ही जी पहिली असेट होती 2 लाख, त्याच्यावर आपण 10% मग अशी चार्ज केलंय, त्याचा बॅलन्स राहिला 1,80,000. नंतर दुसरी असेट घेतलेली 40,000 या वर्षी घेतली, म्हणून मी थोडं खाली लिहितो, ठीक आहे, 40,000 याच्यावर आपल्याला डिप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. ही असेट घेतली कधी बघा, 1 जुलै 2017ला. मग जुलै म्हणजे कसं, बघा, जुलैला घेतलंय, जुलै ते मार्च किती महिने होतात, 9 महिने. मग आपल्याला 9 महिन्याचं डिप्रिसिएशन काढायचंय. 40,000 वर 10% 4,000 होतात, 4,000 9 महिन्याचे होतात 3,000 रुपये, ठीक आहे. इकडं 20,000
चल काय करायचंय, हे मायनस करून ठेवू आपण 37,000 आणि याचं इथं किती येईल 1,60,000 सेकंड इयरचं डेप्रिसिएशन. ओके सेकंड असेट आहे, दुसरी असेट आहे, ठीक आहे. दुसरी असेट आहे ही, दुसरी असेट आहे. ओके आता आपण काय करूया, डेप्रिसिएशन लिहूया आपण या ठिकाणी. डेप्रिसिएशन ब्रॅकेट मध्ये लिहिलं तरी चालेल, 20,000 प्लस 3,000, 3,000 कसं आलं कळलं ना, 40,000 इंटू 10% फॉर 3 मंथ, डेप्रिसिएशन 23,000. डेप्रिसिएशन अकाउंटला सुद्धा एंट्री करायची 2018 31 मार्च, टू मशिनरी 23,000 हे क्लोज करायचं अकाउंट, 23,000 बॅलन्स काढायचा 31 मार्च 2018 बाय प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट अँड लॉस आपण 23,000. ओके त्यानंतर हे अकाउंट क्लोज करायचं बघा, मशिनरी अकाउंट क्लोज करा 1,80,000 2,20,000 2,20,000 2,20,000, त्यातून 23 गेले 1,97,000, याला माझं बाय बॅलन्स कॅरी डाऊन 31 मार्च. ओके ओके हा बॅलन्स ब्रॉड डाऊन करून घ्यायचा 2018 31 एप्रिलला बॅलन्स ब्रॉड डाऊन करून घ्यायचा, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके 1,97,000 बॅलन्स आलेला आहे. आता तिसरं वर्ष सुरू होते बघा, तिसरं वर्ष, तिसऱ्या वर्षामध्ये काय केले बघा, 31 मार्च 2019 म्हणजे ऍट द एंड ऑफ द इयर, वर्षाच्या शेवटी द कंपनी सोल्ड मशीन परचेस ऑन 1 जुलै 2017 फॉर 35,000. 35,000 ला ती विकली, आपण विकल्यावरती काय करतो, 3 एंट्रीज करतो. पहिली एंट्री करतो वर्षाची शेवटी विकली ना, कधीही विका 3 एंट्री करा, ज्या सेट विकलेली आहे त्याच्यावरती 3 एंट्री करायच्या, बाय डेप्रिसिएशन म्हणजे डेप्रिसिएशन चार्ज करा. म्हणजे बघा इथं 40,000 ही जी असेट आहे ही घेतली ना 1 जुलैला, ही विकलेली आहे, मग किती डेप्रिसिएशन 4,000 येईल. फुल इयर वापरली ना या वर्षी, कारण मागच्या वर्षी 3-9 महिने होती, वर्षी पूर्ण आहे बघा ना, 1 एप्रिल ते 31 मार्च पूर्ण आहे, त्यामुळे आपल्याला इथं काय करायचंय, डेप्रिसिएशन फुल चार्ज करायचंय. मग व्हॅल्यू किती राहते, 33,000 33,000 व्हॅल्यू राहते. त्यानंतर ही सेलिंग प्राइस किती, ही डब्ल्यू डी व्हॅल्यू मित्रांनो, आणि सेलिंग प्राइस किती आहे, सेलिंग प्राइस आहे 35,000. क्वेश्चन मध्ये आपल्याला दिसते, हे बघ इथे दिसते 35,000 ला आपण विकलेली आहे, म्हणून इथं आपल्याला सेलिंग प्राइस ही व्हॅल्यू पेक्षा जास्त आहे, म्हणून इथं आपल्याला 2,000 काय दिसतोय, प्रॉफिट दिसतोय, हा आहे प्रॉफिट. तर आपल्याला आता पुढील एंट्री करायची आहे बघा, डेप्रिसिएशन किती चार्ज केलं आपण, 4,000 चार्ज केलं, पैसे आल्याची आपल्याला एंट्री करू लागते, म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू मशिनरी, एक असेट विकली आपण 35,000 रुपयाला, आणि प्रॉफिट आहे मुलांना, प्रॉफिटची एंट्री कुठं होणार, इकडं होणार 31 मार्च, प्रॉफिट आहे, प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी, टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी 2,000 हा प्रॉफिट आहे. ओके तर या असेटवर आपण काय केलं, हे चार्ज केलं, डेप्रिसिएशन चार्ज केलं, मग व्हॅल्यू पाहिली, सेलिंग प्राइस पाहिली, हा आणि हा आहे प्रॉफिट. ओके मुलांना 2,000 रुपये प्रॉफिट झालेला आहे, आपण कुठे लिहिला, मशिनरी अकाउंटच्या डेबिटला लिहिलेलं बघा, हा प्रॉफिट आहे, याला थोडा ग्रीन कलर देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता ज्या असेट शिल्लक आहेत, कोणती असेट शिल्लक आहे, तर ही असेट शिल्लक आहे बघा 2 लाखाची,
याच्यावर प्रत्येक वर्षी आपण 20,000 चार्ज करतो, याच्यावर आता आपण 20,000 चार्ज करून त्याची एंट्री करू. 31 मार्च 2019 बाय डेप्रिसिएशन अकाउंट आणि अमाऊंट आहे 20,000. आता आपल्याला काय करायचं, हे अकाउंट क्लोज करायचं. बघा डेबिटची टोटल किती येईल, 1,99,000 आणि क्रेडिटला टाकायची 1,99,000. आता 1,99,000 मधून ह्याची टोटल किती आहे, 59,000 मायनस करायची. बघा 1,99,000 मायनस 59 तर किती येतो, 1,40,000 येतो. 1,40,000 बाय बॅलन्स कॅरी डाऊन. ओके, बॅलन्स काय करायचा, दुसऱ्या दिवशी 1 तारखेला बॅलन्स ब्रॉड डाऊन करायचं. 2019 1 एप्रिल 2 बॅलन्स ब्रॉड डाऊन करून ठेवायचा. विचारलेलं नसतं तरी पण आपलं इयर ओपन करून ठेवायचं असतं, त्यामुळं हे ओपन करून ठेवा असं. ओके, या पद्धतीने मशिनरी अकाउंट क्लोज झालेला आहे. त्याच वर्षी आपल्याला डेप्रिसिएशन अकाउंट बनवावं लागेल. 31 मार्च 2019 डेप्रिसिएशन किती, हे 20 आणि हे 24,000 डेप्रिसिएशन आहे. ओके, तर ते 24,000 आपल्याला पाहिजे. मशिनरी 31 मार्च बाय प्रॉफिट अँड लॉस 24,000. ओके, सो हे अकाउंट सुद्धा क्लोज करायचं. आणि अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपला कम्प्लीट झालेला आहे. बघा मुलांना क्वेश्चन कम्प्लीट झालेला आहे. Thanks for watching. Drop a like, leave a comment, and don't forget to subscribe.